मागील लेक्चरमध्ये आपण स्थानिक समुदाय व त्यांच्या पद्धती, देवराया, त्यांचे महत्त्व व धोके, तसेच पर्यावरणस्नेही पद्धती यांचा अभ्यास केला आहे. आता पुढील मुद्दा आहे पर्यावरण आणि आरोग्य. नैसर्गिक संसाधने ही मानवी जीवनास देणगी आहे. हवा, पाणी, माती आणि जैवविविधतेच्या चांगल्या स्थितीमुळे मनुष्याचे स्वास्थ्य व आरोग्य सुधारते. जेव्हा ही संसाधने ऱ्हास पावतात तेव्हा आरोग्याच्या समस्या व विकृती वाढतात आणि आयुष्यमान कमी होते. जागतिक आरोग्य संघटनेने WHO परिभाषित केल्यानुसार आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्याची उत्तम स्थिती असून फक्त रोगमुक्त अवस्था व सशक्तपणा नव्हे. औद्योगिकीकरण आणि उपभोक्तावाद ही नैसर्गिक संसाधनांच्या प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. प्रदूषणामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे शेती, पशुसंवर्धन, जलीय प्राणी व वनस्पती यांच्यावर परिणाम होतो. कुपोषण, गरिबी इत्यादीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन विविध रोगांचा प्रादुर्भाव. यापुढे आपण नैसर्गिक साधनसंपत्ती व मानवी आरोग्य याची माहिती घेणार आहोत. एक, पाणी आणि मानवी आरोग्य. भारतामध्ये जलसंपत्तीची उपलब्धता आणि पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम जाणवत आहेत. पहिला परिणाम आहे स्वच्छ पाणी पुरवठ्यात घट. देशातील 50%पेक्षा जास्त लोकांना पिण्यायोग्य पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. दुसरा परिणाम, दूषित पाण्यामुळे विविध रोग. 80% रोग पाण्यामुळे होतात. अशुद्ध पाणी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी 13 दशलक्षांहून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. तिसरा परिणाम आहे सांडपाण्यामुळे पाण्याचे प्रदूषण. प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि पाण्यातील जास्त सेंद्रिय घटक यामुळे कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि कावीळसारखे रोग होतात. चौथा परिणाम जो आहे कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी यामुळे होतो. उद्योग कारखान्यामधून बाहेर पडणारी वेगवेगळ्या प्रकारची विषारी द्रव्ये, जड धातू प्रक्रिया न करता पाण्यात सोडतात. त्यामुळे पाणी दूषित होते आणि त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. पाचवा परिणाम आहे शेतीमधून बाहेर पडणारे पाणी, शेतीमधून पाझरणारी कीटकनाशके, कृत्रिम सेंद्रिय रसायने आणि दीर्घकाळ टिकणारी सेंद्रिय प्रदूषके पाण्यात सोडल्याने पाणी व भूगर्भ जल प्रदूषित होते. त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. नंतर पुढची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे हवा. हवा आणि मानवी आरोग्य. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे प्रमाणबद्ध मिश्रण आहे. प्राथमिक आणि दुय्यम प्रदूषके मिसळल्याने हवेची गुणवत्ता बदलते. त्यामुळे सजीव आणि मनुष्याच्या आरोग्यास हानी पोहोचते. हवा हा संक्रमित होणारा घटक आहे. त्यामुळे प्रदूषित हवेचा परिणाम जागतिक आरोग्यावर होतो. 2.5 मायक्रॉन ते 10 मायक्रॉन काजळी आणि धुळीचे सूक्ष्मकण, विषारी वायू आणि शेती रसायने हवेच्या गुणवत्तेच्या हानीसाठी जबाबदार आहे. वायू प्रदूषणाचे अनेक दुष्परिणाम आहेत. भारतात दरवर्षी 3 दशलक्ष मृत्यू हवा प्रदूषणामुळे होतात. हवेतील सूक्ष्मकण श्वासाद्वारे आत घेतले गेल्यामुळे हृदय, श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार व कॅन्सरचा धोका संभवतो. यानंतर पुढचा हरितगृह वायूमुळे होणारे परिणाम. हरितगृह वायूमुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीमुळे संसर्गजन्य रोग व त्वचेचे आजार वाढले आहेत. वाहनामुळे होणारे प्रदूषण. वाहनांच्या प्रदूषणातून येणारी काजळी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यामुळे नाक व डोळ्यांची जळजळ, दमा, फुफ्फुसाचे विकार यात वाढ झाली आहे. धुरक्यामुळे श्वसनाचे विकार होतात. दृश्यमानता कमी होते व अपघातात लोकांचे जीव जातात.
जीवनाची मूलभूत आवश्यकता शुद्ध हवा आहे. जर हवेची गुणवत्ता कमी झाली तर ती सर्व सजीवांच्या आयुष्यास घातक ठरते. माती आणि मानवी आरोग्य. शेतीसाठी खते व कीटकनाशकांचा वापर. या पद्धतीमुळे प्रदूषित अन्न निर्मिती होते व हे अन्न आपल्या आहारात आल्याने आरोग्य बिघडत आहे. अविघटनशील संयुगे, रसायने, सेंद्रिय प्रदूषके इत्यादी घटक अन्न आणि अन्न साखळीत प्रवेश करीत आहेत, त्यामुळे त्यांची जैविक विषवृद्धी होत आहे. असे दूषित अन्न शरीरात गेल्यामुळे शारीरिक प्रणालीमध्ये बिघाड होत आहे आणि सजीवांच्या शरीरात कर्करोग त्यामुळे होऊ शकतो आणि वंध्यत्व येऊ शकते. जैव वैद्यकीय कचरा. मातीत मिसळल्याने मातीमधील सूक्ष्मजीव प्राणी यांच्यावर परिणाम. हा मुद्दा आहे किरणोत्सर्ग आणि आरोग्य. आण्विक चाचण्या, देशांमधील युद्धे आणि अणुप्रकल्पातील अपघात यामुळे त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होतो. युरेनियम 235, स्ट्रॅन्शियम 90, आयोडीन 131, सेझियम 137 ही किरणोत्सर्गी प्रदूषके वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे वातावरणात सोडली जातात. मानवी ऊतीमध्ये रेडिओ न्यूक्लाइड्स जमा झाल्यामुळे कर्करोग व जनुकीय बदल होतात. यामुळे विकृत अवयवांसह अधुबाळे जन्मास येतात. आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला दिल्ली प्रदूषणाची माहिती दिली आहे. ऑक्टोबर 2016 दिल्ली शहराला एका अगदी वाईट अशा स्मॉगच्या घटनेला सामोरे जावे लागले. स्मॉग म्हणजे धुरके. हवेतील 2.5 कणांची पातळी 750 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मिलीमीटर इतकी वाढली. ही मान्य पातळीच्या पेक्षा 12 अधिक आहे. अगदी कमी दृश्यमानता, विमान उड्डाणे रद्द, शाळा बंद हे या घटनेमुळे झाले. स्मॉग हा काही कण व विषारी रसायने यांचा बनलेला असतो. अशा प्रदूषित हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला 50 सिगारेटचे धूम्रपान करण्यासारखे होते. भारत सरकारने ही घटना आणीबाणी म्हणून जाहीर केली. यासाठी कृती योजनेचा भाग म्हणून दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी सर्व वाहने CNG या स्वच्छ इंधनावर बदलण्याची योजना केली. भारतात प्रथमच CNG हे इंधन सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रभावीपणे वापरले गेले. तसेच दिल्ली सरकारने अतिशय प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना दिल्लीच्या बाहेर हलवले. यानंतर पुढील मुद्दा, जगण्याचा हक्क, मानवाधिकार आणि मूल्य शिक्षण. जगण्याचा हक्क या मुद्द्यामध्ये आपण पर्यावरणीय नीतीशास्त्र आणि जगण्याचा अधिकार अभ्यासणार आहोत. पर्यावरणीय नीतीशास्त्र हे मानव आणि पर्यावरणीय नात्याचा अभ्यास करते. प्रत्येक प्रजातीचा सर्व संसाधनावर समान अधिकार आहे आणि समान संधी आणि आरामासाठी स्पर्धा करण्याचा देखील त्यांना अधिकार आहे. पर्यावरणीय हक्क हे मानवी हक्कापेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण ते संपूर्ण सृष्टीच्या आयुष्याच्या कल्याणाशी जोडलेले आहेत. आता जगण्याचा अधिकार. निसर्गात सर्व सजीवास संपूर्ण जीवन जगण्याचा समान अधिकार आहे हे आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर सजीवांवर अवलंबून आहोत, त्यामुळे आपण एकटे जगू शकत नाही. आपण प्रत्येक सजीवांच्या जगण्याचा हक्क व त्यांच्या अधिकाराचा विचार केला पाहिजे, तरच हे पर्यावरण शाश्वत राहील. यानंतर आपण पुढील मुद्दा, मानव अधिकार आणि पर्यावरण समजून घेणार आहोत. संयुक्त राष्ट्राने 1994 मसुद्यात मानवाधिकार आणि पर्यावरणाचा समन्वय जोडला आहे. यामध्ये निरोगी आणि पर्यावरणीय दृष्ट्या योग्य वातावरणासाठी प्रत्येकाचे अधिकार स्वीकारण्याचे निर्देश केले आहेत. निरोगी, सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरणाचा मानव अधिकार
यानुसार हवा, पाणी आणि इतर पर्यावरणीय संसाधने प्रदूषणापासून मुक्त असली पाहिजेत. तसेच नैसर्गिक पर्यावरण आणि त्यांचा समृद्ध जैवविविधतेचा न्याय पद्धतीने आनंद घेण्याचा अधिकार आहे. कायदेशीरपणे आणि सन्माननीय जीवन जगण्याचा मानवाचा अधिकार. तसेच पर्यावरणीय माहिती व शिक्षण घेणे, पर्यावरणविषयक चर्चेत सहभाग आणि जागरूकता करण्याचा अधिकार. आणि शेवटचं, भावी पिढ्यांना त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्याचा हक्क आहे. संयुक्त राष्ट्राने योग्य मानवी हक्क जपण्यासाठी मानवाच्या कर्तव्याचा उल्लेख केला आहे, जसे की पर्यावरणाचे रक्षण, पर्यावरणाची चांगली स्थिती टिकवून ठेवणे, पर्यावरणाची हानी रोखणे, आणि चौथा आहे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनाची कमाल वापराची मर्यादा स्वीकारणे. यानंतर या पाठातील शेवटचा मुद्दा मूल्य शिक्षण. मूल्य शिक्षण ही पर्यावरण व मानवतावादी समाज निर्मिती व संवर्धनासाठी जीवन तत्वे शिकण्याची प्रक्रिया आहे. ती कुटुंब आणि समाजातील एका व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करते. पर्यावरणाच्या दृष्टीने मूल्य शिक्षणामुळे समाजातील प्रत्येकाच्या मनात शाश्वत जीवनशैलीचा विचार सुरू होऊ शकतो. आपली पर्यावरणीय मालमत्ता समजून घेणे, त्याच्या जतनासाठी कृती करणे गरजेचे आहे. रोजची कामे करताना पर्यावरणाचे संवर्धन करणारी आपली कृती असेल अशी पर्यावरणीय मूल्ये असावीत. व्यक्तीची प्रत्येक कृती ही त्याच्या किंवा तिच्या मनात पर्यावरणावरील परिणामाशी जोडली गेली पाहिजे. त्यामुळे अशी मूल्ये निर्माण होतील की पर्यावरणपूरक वागणुकीला बळकटी देतील आणि पर्यावरणाविरोधी कृतींना प्रतिबंध करेल. आपण पर्यावरणीय सेवांचे मूल्य देखील जाणले पाहिजे. तसेच पर्यावरणाची सौंदर्यविषयक, नीतिमत्ताविषयक मूल्ये आहेत जी आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा पैलू आहेत. प्राचीन इमारतींनासुद्धा पर्यावरणीय मूल्यात महत्त्व दिले गेले पाहिजे. प्राचीन संस्कृतीमधील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य, शिल्प, कला आणि हस्तकला हा पर्यावरणाचा अमूल्य ठेवा आहे, त्याचे जतन केले पाहिजे. तसेच सामूहिक नैसर्गिक साधनसंपत्ती जसे नद्या, तळी, कुरणे यांचे जतन केले पाहिजे. तरच आपण पर्यावरणाची व आपली शाश्वतता टिकवू शकू. या ठिकाणी आपले पहिले प्रकरण मानव आणि पर्यावरण हे पूर्ण झाले आहे. यानंतर आपण जर्नल कार्याचे प्रश्न सोडवणार आहोत. दोन प्रश्न आहेत. एक, देवरायांचे महत्त्व स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, लोकसंख्येचा मनोरा एखाद्या देशाचे लोकसंख्याशास्त्र कसे स्पष्ट करतो. हे सगळ्यांनी पूर्ण करायचं आहे. कच्चं काम पूर्ण करून ठेवायचं आहे. सगळ्यांनी 100 पाणी वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवायची आहेत. यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये प्रकल्पाचे विषय व प्रकल्प अहवाल लेखन सांगितले जाईल.